शासनाकडून अद्याप अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे जिल्हा दूध संघाची आर्थिक कोंडी झाली असल्याची माहिती सतीश मुळे यांनी दिली. जिल्हा दूध संघांनी दूध उत्पादकांना महिन्यात जवळपास 1,40,00,000 रुपये अदा केले असून शासनाकडून अद्याप अनुदानाची रक्कम न मिळाल्यानं दूध संघ आर्थिक कोंडीत सापडला आहे. दूध संघ म्हणजेच दूध पंढरीकडे दररोज 1,48,000 लिटर दुधाचं संकलन होतं. त्यापैकी 5,000 लिटर दूध म्हशीचं असून त्यास अनुदान नाही, तर दररोज 85,000 लिटर दूध भुकटी प्लांटकडे पाठवली जाते. उर्वरित दूध पॅकेजिंग करून विक्री केलं जातं. राज्य शासनानं दूध उत्पादकास प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं असून त्यासाठी आवश्यक माहितीही संकलित करण्यात आली आहे. पण अद्याप शासनाकडून अनुदान न मिळाल्यानं दूध संघ आर्थिक कोंडीत सापडला आहे, असं जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी सांगितलं. शासनाने 1-8 पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3-5 आणि 8-5 या दुधाकरता जो 25 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागतार्ह आहे. यामध्ये दुधाची मूळ किंमत 20 रुपये आणि 5 रुपये अनुदान असं शेतकऱ्यांच्या अकाउंटला वर्ग होणार आहे. सोलापूर जिल्हा संघ असेल किंवा इतर संघ असेल, यांचा कारभार जो आहे तो ग्रामीण भागामध्ये चालतो आणि बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये बँकेची व्यवस्था नाही आहे, डायरेक्ट पेमेंटच्या सुविधा नाही आहेत, नेटवर्क नाही आहे, काही लोकांच्या बँकेमध्ये अकाउंट नाही, त्यामुळं शेतकऱ्यांकडून माहिती मिळायला अतिशय उशीर होत आहे. आणि यामध्ये काय झालं की संघाने खाली संस्थेनं पेमेंट केलेलं आहे, पण संस्थांना उत्पादकाची माहिती यायला वेळ लागत आहे. त्याच्यामध्ये म्हणजे एककडून दूध उत्पादकडून न येणारी माहिती आणि वरून शासनाकडून न मिळणारी सबसिडी, या दोघांमध्ये संघ सापडले आहेत. उदाहरणार्थ संघाने आता 31 ऑगस्टपर्यंत पेमेंट केलेलं आहे, सबसिडीचंही पेमेंट केलेलं आहे. जवळजवळ 1,40,00,000 रुपये स्वतःजवळची करून संघाने हे पेमेंट केलेलं आहे. सध्या बाजारात पॅकेजिंग दुधाचे दर 35-36 रुपये लिटर असून दररोज 55,000 लिटर दुधाची विक्री होते. अन्य दूध हे दूध भुकटी प्रकल्पास जात आहे, पण अद्याप दूध भुकटी प्रकल्पाकडून म्हणजेच शासनाकडून अनुदान न मिळाल्यानं येत्या महिन्यातील जमा खर्चावर परिणाम होणार असून शासनानं याबाबत योग्य नियोजन करून दूध संघाच्या नियोजनात आर्थिक सुसूत्रता आणण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती दूध संघाच्या व्यवस्थापनांनी केली आहे.